मुंबईपासून अवघ्या 1.5 तासाच्या अंतरामध्ये असणाऱ्या बदलापूर शहरामध्ये आज मी तुमच्यासाठी एक 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. अवघ्या 18 लाख रुपयामध्ये हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला बघायला मिळणार आहे. सर्व काही माहिती मिळण्याआधी मित्रांनो एक रिक्वेस्ट करेल, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. या पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये टोटल आपल्याला 7 विंग बघायला मिळतात. या कॉम्प्लेक्समध्ये काही बिल्डिंग 4 मजल्याच्या आहेत तर काही बिल्डिंग 7 मजल्याच्या आहेत. आपली जी बिल्डिंग आहे ती 4 माळ्याची आहे. फॅसिलिटीजमध्ये या बिल्डिंगमध्ये तुम्हाला मोठा परिसर बघायला मिळतो, पार्किंग, त्याचबरोबर गार्डन, त्यानंतर जिम यांसारख्या फॅसिलिटीज बघायला मिळतात. आज मी तुम्हाला जो कॉम्प्लेक्स दाखवत आहे तो बरोबर भारत कॉलेजच्या मागेच आहे. या बिल्डिंगला 4 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. सर्व बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर आता आपण आपल्या बिल्डिंगकडे जाऊयात. बिल्डिंगमधली पहिल्यांदा लॉबी पाहूयात आणि मग रूममध्ये जाऊया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये. माझं नाव आहे अक्षय, तुम्ही पाहतात MA05 अक्षय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी फक्त 18 लाख रुपयामध्ये एक नवीन 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. तसं तर आजचा हा फ्लॅट रिसेल असणार आहे, बट अनटच फ्लॅट आहे. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा बघू शकता आजचा फ्लॅट किती चांगला होणार आहे. फक्त एकच रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ पूर्णपणे पहा. आजचा व्हिडिओ थोडा वेगळाच मी शूट करत आहे, तुम्हाला प्रात्यक्षिक मी हॉल किती मोठा आहे, त्याच्यानंतर त्याची साईज वगैरे किती असणार या सगळ्याच गोष्टींबद्दल माहिती देणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो एकच रिक्वेस्ट करेल की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ जिथे बघताय तिथे खाली सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे, त्याला क्लिक करा आणि बेल आयकॉन सुद्धा येईल त्याला सुद्धा क्लिक करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन मला येऊन जाईल आणि तुम्ही ती व्हिडिओ पाहाल. तर चला तर मी लगेचच आता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मी जास्त तुमचा टाइम घेणार नाही कारण मला माहिती तुमचा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मी पटापट या फ्लॅटची तुम्हाला माहिती देतो. मित्रांनो, बदलापूर स्टेशन पासून अवघ्या 8 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या या बिल्डिंगचं नाव आहे अर्श एव्हेन्यू. बदलापूर वेस्टला आल्यानंतर तुम्ही कोणाला विचारलं की भारत कॉलेज कुठे, तर भारत कॉलेजच्या मागेच हा मोठा कॉम्प्लेक्स तुम्हाला बघायला मिळतो. आजचा जो आपला फ्लॅट आहे तो ग्राउंड फ्लोअरला आहे आणि पूर्ण बिल्डिंग आहे ती 7 माळ्याची. तसं तो कॉम्प्लेक्स खूपच मोठा आहे, तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल. खूप चांगला कॉम्प्लेक्स आहे आणि स्टेशन पासून जवळ असल्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टी इथे बघायला मिळतात, म्हणजे स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल या सर्व गोष्टी एकदम नियर बी तुम्हाला बघायला मिळतात. बिल्ट अप एरिया आहे 595 स्क्वेअर फुटाचा आणि कार्पेट एरिया आहे 485 स्क्वेअर फुटाचा. हा फ्लॅट पुन्हा एकदा सांगतो ग्राउंड फ्लोअरला आहे. या फ्लॅटला फक्त खरेदी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला मी या फ्लॅटवर लगभग 95% होम लोन करून देणार आहे. चला मग आता लगेचच आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. रूम मध्ये एंटर करताच सगळ्यात आधी आपल्याला नेहमीप्रमाणे एक मोठा हॉल बघायला मिळतो. या हॉल मध्ये सुद्धा एक अटॅच बाल्कनी आहे, त्याचबरोबर वरच्या साइडला POPचे काम सुद्धा केलेले आहे. चला तर एक एक गोष्टी आपण पाहून घेऊयात. या हॉलची साईज 14x9 या प्रमाणे आहे. या बिल्डिंग मध्ये बोरिंगचं पाणी 24 तास, त्याचप्रमाणे पिण्याचं पाणी रोज 1 तास याप्रमाणे येतं. वरच्या साइडला POPचे काम बघायला गेलात तर खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. हॉलच्या बाल्कनीमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता 3 फुटाची बाल्कनी दिलेली आहे आणि ग्रिल सुद्धा लावलेले आहेत. हॉल बघून झाल्यानंतर आता आपण किचन, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम या गोष्टी पाहून घेऊयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो घरातील महत्त्वाचं स्थान म्हणजे किचन. चला तर मग किचन पाहून घेऊयात. या किचनमध्ये आपण पाहू शकतो किचन ट्रॉलीचं काम केलेलं आहे. या किचन ट्रॉली हाय क्वालिटीच्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी एक कॅबिनेट सुद्धा वरच्या साईडला केलेलं आहे. टाईल्सचं काम सुद्धा आपण राईट साईडला पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीचं केलेलं आहे. चला तर मग पाहून घेऊयात. मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल आणि तुम्हाला निदान 23,000 रुपये पेमेंट असेल तर आपण या फ्लॅटवर तुम्हाला 95% होम लोन करून देऊ. त्यावर तुमचं एज जर 27 ते 30 या वयोगटात असेल तर तुम्हाला 25 वर्षासाठी होम लोन देऊन कमीत कमी EMI आणि कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट लावण्याचा आपण प्रयत्न करू. किचन पाहून झाल्यानंतर आपण आता बाथरूम पाहून घेऊयात. बाथरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे. व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चला तर मग पुढच्या सीन मध्ये या फ्लॅट मधील इंडियन टॉयलेट पाहून घेऊयात.
इंडियन टॉयलेट पाहून झाल्यानंतर वेळ न घालवता लगेचच आपण आता बेडरूम कडे जाऊयात. या बेडरूमचे साईज बघायला गेलं तर 10x11 हा बेडरूम आहे. व्हिडिओ मध्ये जर काही डिटेल्स सांगायचे राहिले असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, मला डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. बेडरूम पाहून झाल्यानंतर चला तर आता पुन्हा एकदा आपण हॉलकडे जाऊयात, त्यामुळे तुम्हाला एक अंदाज होईल की कोणती गोष्ट कोणत्या बाजूला आहे. आता आपण जात आहोत हॉलमध्ये. हॉलमध्ये राईट साईडला बघितलात तर आपल्याला एंट्रन्स दिलेला आहे आणि लेफ्ट साईडला आपली हॉलची गॅलरी आहे. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि येणाऱ्या व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? मित्रांनो हा फ्लॅट जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे 18 लाख रुपये. हा फ्लॅट ग्राउंड फ्लोअरला आहे, 7 माळ्याची बिल्डिंग आहे. पुन्हा एकदा सांगेल, तुम्ही जर व्हिडिओ मध्ये कुठे स्किप केला असेल तर या फ्लॅटला 18 लाख रुपये मध्ये खरेदी करा. रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे. खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला होम लोनची रिक्वायरमेंट असेल तर आपल्याकडे होम लोनची कामं सुद्धा केली जातात. तर या फ्लॅटसाठी तुम्हाला लगभग मी 95% होम लोन नक्कीच करून देईल. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मला काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. चला तर मित्रांनो भेटूयात मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.